द कोथळी टाइम्स न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या दिवसभरातील घडामोडी. दक्षिण भारत जैन सभा 100वं त्रैवार्षिक अधिवेशन. स्वागताध्यक्षपदी सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांची निवड. दक्षिण भारत जैन सभेचे त्रैवार्षिक शतक महोत्सवी अधिवेशन जानेवारी 2022 मध्ये सांगली येथे होणार असून या अधिवेशनाच्या स्वागताध्यक्षपदी सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री नामदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची निवड करण्यात आली आहे. दक्षिण भारत जैन सभेच्या शनिवारी बोरगाव येथे झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये याची घोषणा दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील बोरगावकर यांनी केली. जानेवारी 2022 मध्ये सांगली येथे दक्षिण भारत जैन सभेचे शतक महोत्सवी त्रैवार्षिक अधिवेशन संपन्न होत आहे. या अधिवेशनाच्या नियोजनाबाबत बोरगाव येथे झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. यावेळी दक्षिण भारत जैन सभेचे चेअरमन रावसाहेब पाटील, केंद्रीय उपाध्यक्ष भालचंद्र पाटील, दक्षिण भारत जैन सभेचे उपाध्यक्ष दत्ता डोरले उबुळी, जयपाल चिंचवाडे, खजिनदार संजय शेटे, सहखजिनदार पापा पाटील, डॉक्टर अण्णासाहेब चोपडे, महिला महामंत्री भारती चौधरी, विमलताई पाटील, दादासो पाटील चिंचवडकर, राजेंद्र झेले, बाळासाहेब पाटील, जीजी लोकोगोळ, अशोक जैन यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. द कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा.